नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी आपल्या वारसदाराची घोषणाच केली आहे. पार्थ आणि रोहित यांच्यापैकी पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण असा प्रश्न त्यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शरद पवार काय म्हणाले बघूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होऊ लागली आहे. रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. पार्थ पवार यांनी मावळ या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता रोहित पवार हे कर्जत जामखेड या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पवारांची तिसरी पिढी राजकारणात आल्यामुळे पवारांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात येतो. या प्रश्नाला पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ज्याला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि लोक ज्याला पुढे आणतील तोच माझा वारसदार असेल असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.